निपाणीत लाल बावटा कामगार संघटनेचे ठिय्या आंदोलन, लेबर ऑफिस प्रशासनाला धरले धारेवर. बेळगाव जिल्हा लाल बावटा कामगार संघटना यांच्या वतीने 19 जून 2023 रोजी 5वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक किट व कार्पेंटर किट हे वेळेत न वितरण झाल्याने कर्नाटकातील शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाल्याने शैक्षणिक किटाचे वेळेत वितरण न झाल्याने लाल बावटा कामगार संघटनेने संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी लाल बावटा कामगार संघटना निपाणी येथील लेबर ऑफिस समोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी लेबर ऑफिस येथे शासकीय किट वितरण प्रसंगी विचारणा होत असताना लाल बावटा कामगार संघटना व लेबर ऑफिस प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक पहावयास मिळाली. बांधकाम कामगार संघटनेचा विजय असो, आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्ची खाली करा, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असं घोषणेने परिसर दणाणून सोडला. यावेळी लाल बावटा कामगार संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी धनाजी कांबळे यांनी माध्यमांशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली व प्रशासनाला कामगारांचे किट देण्याविषयी विनंती केली. आणि हा संघर्ष माझ्या एकट्याचा नाही, जो कामगार म्हणून जो हातात डबा घेऊन पोलीस अधिकारी ज्या वेळी डबल टिपल आम्ही जातोय डब्यातल्या आमटी डचकळत असल्या आणि सहकार्याची भूमिका म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष करत असतात, टिबल चोबल जात असतोय की आमटीनं राड झालेला डबा बघून त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवतात, ती सहकार्याची भूमिका आज आम्हाला दिसणं गरजेचं आहे. त्या ज्या अधिकारी लोक कोण आहेत, काल लेबर ऑफिसरनं सुद्धा मला फोन केला, लेबर इन्स्पेक्टरनं सुद्धा फोन केला, ही जी सहकार्याची भूमिका आहे त्यांनी कामगारांना जास्तीत जास्त वेळ कामगारांचा न जाता आजच्या एका दिवसात तो प्रश्न मिटवावा अशी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं विचार व्यक्त करतो, त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवतील अशी आशा व्यक्त करतो. लेबर ऑफिससमोर धरणे आंदोलन करण्याचा जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून नियोजनानुसार पोलीस स्टेशनला आम्ही 200 कामगार आज येणार, जर आज नाही आमची भूमिका यशस्वी झाली तर दुसऱ्या दिवशी 500 येणार, तिसऱ्या दिवशी आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये 1000 कामगार बसणार असं तोंडी चर्चा करून आम्ही आजचा हे निदर्शनं करण्याचा जो प्रयत्न केला त्याला मला दुःख वाटते कामगार म्हणून की जोगूर सर बेळगाव ऑफिसमध्ये जॉईन झाल्यानंतर आम्ही त्यांचं एक स्वागत करण्यासाठी आम्ही टोटल तालुका टीम घेऊन गेलतो, पण जुगूर सरांना दुसऱ्या तालुक्याला गेल्यामुळं त्यांची आमची भेट झाली नाही, पण योगायोगानं ह्या आंदोलनाकाच ना निमित्त जुगूर सर ह्या निपाणी लेबर ऑफिसला भेट देऊन आमच्या कामगारांच्या समस्या जाणून घेऊन मी एक अधिकारी म्हणून नवं एक कुटुंबातला सदस्य म्हणून जुगूर सरांच्या समोर इच्छा व्यक्त करतो, जी 1200 किट आता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना आली असं आणि निपाणी तालुक्याला असं सगळ्यांना देणार तुम्ही, निपाणी तालुक्याला जवळजवळ 500 कामगारांचे विद्यार्थी 500 आहेत आणि निपाणीला आल्यात 1200 किट, राहिलेल्या कामगारांच्या पण मुलांना ही किटची व्यवस्था करावी अशी सगळ्यांच्या वतीनं पोलीस डिपार्टमेंटचं पत्रकारांचं तहसीलदार ऑफिसचं आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि तुमच्या ह्या मनवीनुसार आम्हाला व्यवस्थित उत्तर दिल्यामुळं आम्ही धरणे आंदोलन पाठीमागे घेतो असं जाहीर. कामगारांच्या ठिय्या आंदोलनाला व मागण्यांना उत्तर देताना बेळगाव जिल्ह्याचे लेबर ऑफिसर जुगूर म्हणाले, येत्या 22 जून ते 26 जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक किट व कार्पेंटर किट कार्यक्रम घेऊन वितरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर लाल बावटा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. ಕೋವಿಡ್ ಒಂದನೇ ಅಲೆಯಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಅಲೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ಮಂಡಳಿಯಿಂದ ನೇರವಾಗಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಖಾತೆಗೆ ಹಣ ಜಮಾ ಮಾಡುವುದಾಗಲಿ ಆಹಾರ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ನೀಡುವುದಾಗಲಿ ವಿವಿಧ ಥರದ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ನಾವು ನೀಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಮತ್ತು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಮಂಡಳಿಯಿಂದ ಏನು ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಆ ಸಹಾಯವನ್ನು ನೀಡಿ ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಸಾಮಾಜಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸುಧಾರಿಸುವಲ್ಲಿ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಂತ ಹೇಳಿ ನಿಮಗೊಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟು ನಾವು ಏನು ಮುಷ್ಕರ ಮಾಡಿದ್ರಿ ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕಾಗಿ ತಮಗೆಲ್ಲ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ ನಾನು ವಂದನೆಗಳನ್ನು. यावेळी तालुक्यातील लाल बावटा कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. निपाणी CPI संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलेला होता.